शुभ संध्या मंडळी, सूर्यास्त झालेला आहे तरी सुद्धा दरम्यान हा संधी प्रकाश आपल्याला अनुभवायला मिळतो आहे। आणि भक्तीच्या परसबागेत ज्या टेरेसवर इथे ही बाग आहे, त्या जास्वंदाचं हे दुसरं फूल। बरे का, मागच्या फुलाविषयी मी सविस्तर बोललेच होते, पण मी हे मुद्दाम संध्याकाळी दाखवलं आहे की संध्याकाळी सुद्धा तितकंच सुंदर हे फूल राहिलेलं आहे, बिलकुल मिटलेलं नाही आहे। म्हणजे हेही या फुलाचं वेगळेपण आपल्याला इथे अनुभवायला मिळतं आहे। पाचच पाकळ्यांचा हा दलपुंज, पण केवढा मोठा जणू काही संभार इथे या फुलाला लाभलेला आहे, हेही या निमित्तानं आपण पाहतो आहोत। सुंदर आहे ना? आणि असं वाटतं आहे की आता या जास्वंदाला भरपूर अशी एकानंतर एक फुलं येतील। ही त्याची सुंदर अशी कळी आहे की जी उमलायला आलेली आहे। त्यानंतर आणखीनही लहान लहान कळ्या आहेत। त्याच्या शेजारचं हे जे पिवळं जास्वंद आहे, त्याची कळी मूलत म्हणजे तशी लालच रंगाची, केशरी रंगाची। आता बघा, हे दोन कळ्या दोन वेगळ्या झाडांच्या आहेत, परंतु तशा किती सारख्या दिसत आहेत। परंतु ही फुलं जेव्हा उमलतील तेव्हा हे एक पिवळं फूल आणि ते केशरी रंगाचं, अबोली रंगाचं फूल असणार आहे। त्याचप्रमाणे इथे सुद्धा हे अगदी गुच्छाचं जे जास्वंद आहे, त्याची पण कळी साधारण तशाच प्रकारची आहे की नाही? म्हणजे कळी अवस्थेमध्ये हे तीनही जास्वंद तसं म्हणाल तर सारखीच दिसत आहेत, आणि हे लाल जास्वंद मात्र थोडंसं वेगळं आहे। आता हे उमलणार उद्या, परंतु याची जी कळी आहे आणखीन एक ती मी दाखवते की ज्याची मूलतःच कळी थोडीशी वेगळीच असते लाल रंगाच्या जास्वंदाची, तर अशा विविध प्रकारच्या जास्वंदाचा एक वेगळा अनुभव आनंद आपण भक्तीच्या परसबागेमधून घेतो आहे। आणि आता सायंकाळ झालीच आहे, म्हणून पुन्हा सायंकाळी फुलणाऱ्या फुलांचीही आपण थोडीशी शोभा अनुभवूया। हा आपला प्राजक्त पारिजात किंवा पारिजातक। संध्याकाळ झाली आहे, फुलं उमलायला सुरुवात झाली आहे, काही अगदी अजूनही कळी अवस्थेमध्ये आहेत आणि उमललेली फुलं अजून आकाराने लहान आहेत। आता हीच फुलं जर आपण पहाटे पाहू तर ती आकाराने बरीच मोठी असतात। आणि बघा, आत्तासुद्धा सुगंध सगळीकडे पसरला आहे। खरं तर थोडं पावसाळी वातावरण असल्यामुळं, कुंद वातावरण असल्यामुळं ही पारिजातकाची फुलं इतक्या लवकर उमललेली आहेत। बिचाऱ्यांना म्हणजे सगळा तो वातावरणाचा परिणाम आहे, एरवी नाहीतर ही सगळी फुलं पहाटे म्हणजे साधारण संध्याकाळीच उमलतात। कसा आनंदाने डोलतो आहे पारिजातक। आणि ही तुमची आमची सर्वांची सायली, सगळ्यांना आवडणारी। बघा कळ्या, आता ही जी उमललेली फुलं आहेत ना, ही कालच उमललेली आहेत। बरं का, आता थोडं पावसाचं वातावरण असल्यामुळं ती टिकून आहेत झाडावर, परंतु जी आता नवीन उमलत आहेत ती बघा ही अशा प्रकारची आहेत साधारणपणे। आता इथे तुम्ही पाहाल तर बघा, ही कळी जी आहे ती कळी अजून उमलते आहे, या कळ्या उमलतातच आहेत बरोबर। आता ही कळी तर अजून तिचे एक एक पाकळी विलग होते आहे, तर अशा पद्धतीने या कळ्या आता उमलू लागलेल्या आहेत। आणि चंद्रफुली या नावाला आपल्या त्या बरोबर साजेश आहेत। बघा कशा कोणी जोडीने उमलत आहे, कोणी एक एक करून उमलत आहे। ही बघा, ही पाकळी बघा, आता हे म्हणजे ही कळी अगदी कशी सुंदर आहे। आत्ताशी एक पाकळी विलग झाली, माझा हात लागताच ती अजून सगळ्याच पाकळ्या विलग झाल्या। आणि अशा पद्धतीने म्हणजे ही फुलं अशी आता सायंकाळी उमलतील, तर ही सायंकाळची शोभाही आपण भक्तीमधली अनुभवत आहोत। जोडीला अनेक पक्ष्यांचा किलबिलाट, चिवचिवाट, आणि त्यांचं हे किलबिलणं सततच आम्हाला जागवत आहे। हे बघा, बेलाच्या पानावर कितीतरी चिवताई आहेत। बेलाची फळं ही जी आहेत तीसुद्धा आता अंग धरू लागली आहेत, बरीच मोठी झाली आहेत, संख्येनंसुद्धा जास्ती आहेत। आणि हा हिरवागार बेल श्रावणाचं स्वागत करायला सिद्ध आहेच आहे। बघा, एकाच फांदीला कितीतरी ही बेलफळं लागलेली आहेत। तर आणि या बेलावर अनेक पक्षी वास्तव्याला आहेत। सायंकाळ झाल्यानं ते पुन्हा आपल्या निवासस्थानी परतली आहेत असं म्हटलं तरी चालेल। थोडीशी या निमित्तानं गुलबक्षीचीही शोभा अनुभवूया। चला खाली जाऊयात, आता आपण टेरेसवर आहोत।
खाली जाऊया आणि गुलबक्षीला भेटून आपण तिचंही स्वागत करूयात. हे बघा, गुलबक्षी सुद्धा पूर्णपणे उमललेली आहे आणि विशेष म्हणजे संधी प्रकाशातच आपण हा अनुभव घेतो आहोत. कुठल्याही प्रकारची दुसरी आपण लाईट अजून लावलेली नाही, म्हणजे हा एवढा स्वच्छ म्हणजे आपण म्हणूया संधी प्रकाश आपल्याला अनुभवायला मिळतो आहे. काही कळ्या म्हणजे खरं सगळीच फुलं तशी उमलून गेलेत. गुलबक्षी जरा 4 वाजता 5 वाजता बऱ्यापैकी उमलत असते. आतासुद्धा आहे ना की हिच्या ज्या पाकळ्या आहेत त्या थोड्याशा अजून पाठीमागे गेलेल्या आहेत. आता या पाकळ्या उद्या आपल्याला अशा छान फुललेल्या दिसतील, तर अशी ही सायंकाळची शोभा. सोनटक्का पाहायचा आहे मंडळी? सोनटक्का हा सुद्धा खरं तर सायंकाळीच उमलणार आहे. बऱ्याचदा म्हणजे काही फुलं संध्याकाळी उमलतात आणि काही फुलं सकाळी, तर त्यापैकी सोनटक्का हा एक आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की अगं सोनटक्का दाखव गं, माझ्या माहेरच्या बागेमध्ये सोनटक्क्याचं झाड आहे आणि तुझा सोनटक्का पाहून मला माहेरची आठवण येते. तर हे माझ्या खास मैत्रिणींसाठी सोनटक्क्याची ही शोभा सायंकाळच्या प्रहरी आपण पाहतो आहोत. असं हे सगळीकडून म्हणजे वर्षभर वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि पानांचं सौंदर्य या भक्तीमध्ये असंच आपल्याला अनुभवायला मिळतं. अर्थात यामागे आपल्या छोट्या छोट्या आनंदाचाही भाग आहे. आणि सांगू का, झाडांचं हे सगळं जोपासणं करणं यामध्ये आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहिल्याचा आणि आपल्याला शुद्ध वातावरण मिळवण्याचा ही प्रयत्न आहे. असाच प्रयत्न आपण सगळ्यांनी करूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन नवनवीन वनस्पती मी भक्तीमधल्या तुम्हाला दाखविलच. तूर्तास सर्वांना शुभ संध्या. नमस्कार. मस्त रहा, मजेत रहा, काळजी घ्या. धन्यवाद.